गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, सेल एंड सेल ऑर्गेनल्स चैप्टर नंबर 10। नेम ऑफ द चैप्टर सेल एंड सेल ऑर्गेनल्स विल स्टडी टुडेज। इन दी चैप्टर्स इंफॉर्मेशन गिवन अबाउट द सेल्स and cell organelles, basically two types of cells, first plant cell and animal cell. In last year we will studied about the information related to structure and function of cells in a living organism. Cell is an important part as per the function of cell and cell organelles. The cells workings in a living organisms for the working system different for functions performing by the different organs of cell. Here we will observe the two types of diagram, first plant cell and second animal cell, and around the diagrams we will see the empty boxes. In these boxes you will denote the name of the particular organ or write the name of the particular organ. Below the diagram one chart will be given. The chart complete after the observation of two type of cells. या ठिकाणी आपण प्रकरण क्रमांक 10 पेशी व पेशीअंगके याबद्दल माहिती पाहतो. याच्यामध्ये आपण मागच्या वर्षी अभ्यासलंय की पेशी हा सजीवांमधला महत्त्वपूर्ण घटक आणि या पेशींच्या वेगवेगळ्या अंगकावरून पेशी अंगकाच्या आधारे पेशीचं कार्य चालतं आणि या पेशी अंगकामध्ये प्रत्येक अंगकाला म्हणजेच ऑर्गन्सला एक वेगळं कार्य सोपवलेलं आहे किंवा त्याचं एक वेगळं कार्य आहे. त्यालाच आपण डिफरंट फंक्शन्स फॉर द डिफरंट सेल ऑर्गन्स असं म्हणतो. मग हे ऑर्गन्स काय कार्य करतात, व्हॉट इज द फंक्शन ऑफ दीज डिफरंट सेल ऑर्गन्स इन द सेल ॲज वेल ॲज लिव्हिंग बॉडीज. या सजीवांच्या शरीरामध्ये या पेशींचं कार्य काय, पेशींच्या ऑर्गनाचं कार्य काय, याची डिटेल्स इन्फॉर्मेशन आपल्याला या चॅप्टरमधून घ्यायची. त्यापूर्वी आपण मागच्या इयत्तेत शिकल्याच्या आधारे या पेशी अंगकांची नावं आणि ती अंगक त्या प्लांट सेलमध्ये किंवा ॲनिमल सेल्समध्ये प्रेझेंट आहेत की ॲबसेंट आहेत याचा हा चार्ट आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. दीज आर दी होमवर्क फॉर द स्टुडंट. हे आपल्या पूर्ण विद्यार्थ्यांच्यासाठी एक तो होमवर्क असेल. तर आपण याच्या पुढचा पॉईंट पाहणार आहोत, कंपोनंट ऑफ सेल. कंपोनंट्स ऑफ सेलमध्ये पहिला कंपोनंट्स आहे सेल वॉल. इट इज फाउंड अराउंड सेल ऑफ अल्गी, फंजाय अँड प्लांट्स. ही सेल वॉल जी आहे ती शेवाळ, कवक किंवा वनस्पती पेशीच्या भोवती आपल्याला आढळते. ॲनिमल सेल्स लॅक सेल वॉल. ॲनिमल सेलमध्ये पेशीभित्तिका म्हणजेच सेल वॉल प्रेझेंट नाही. मग आपल्याला जी वर चार्ट दिला आहे त्या चार्टमध्ये सेल वॉल या नावासमोर ॲनिमल सेलमध्ये ते प्रेझेंट येईल की ॲबसेंट येईल हे तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल. इन अ ॲनिमल सेल सेल वॉल
is a absent, and in plant cell, cell wall present. Next one, cell wall is an elastic and strong coat around cell membrane. Cell membrane present inside to the cell wall means cell wall is a protective covering or protective membrane of cell membrane. It is mainly composed of carbohydrates like cellulose, pectin. म्हणजे ही पेशीभित्तिका म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या पेशीपटलाचंच म्हणजे सेल मेम्ब्रेनचं एक प्रोटेक्टिव्ह कव्हर आहे किंवा प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन आहे. आणि ते कशानं बनलं आहे तर सेल्युलोज आणि पेक्टिन या घटकांपासून ते तयार झालेलं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे कार्बोहायड्रेट्स म्हणतो त्या कार्बोहायड्रेट्सचे हे दोन टाईप्स आहेत, सेल्युलोज अँड पेक्टिन. आफ्टरवर्ड्स पॉलिमर्स लाईक लिग्निन, सुपेरिन, क्यूटीन आर ॲडेड इन सेल वॉल ॲज पर नीड, फंक्शन ऑफ सेल वॉल आर टू सपोर्ट अँड प्रोटेक्ट द सेल बाय प्रिव्हेंटिंग एंट्री ऑफ एक्सेस वॉटर इन द सेल. सेल वॉल वर्क्स मेनली सपोर्ट टू द प्रोटेक्ट द सेल बाय प्रिव्हेंटिंग एंट्री ऑफ एक्सेस वॉटर इन द सेल. म्हणजे या पेशीमध्ये गरजेपेक्षा जास्त जे काही वॉटर एंट्री करणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये प्रवेश करणार आहे सेलमध्ये, त्यांना प्रोटेक्ट करण्याचं किंवा त्याला अडवण्याचं काम ही सेल वॉल करत असते. सेकंड मेम्ब्रेन, सेकंड कंपोनंट ऑफ सेल प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्यालाच आपण सेल मेम्ब्रेन असं म्हणतो. इट इज थिन, फ्रॅजिल अँड इलॅस्टिक कव्हरिंग दॅट सेपरेट द सेल कंपोनंट्स फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट. व्हॉट इज द फंक्शन ऑर व्हॉट विल बी द स्ट्रक्चर ऑफ सेल मेम्ब्रेन विल बी मेन्शन हियर. इट इज थिन, ही कशी आहे, पेशीभोवती असणारं एक पातळ आवरण आहे, लवचिक आवरण आहे, आणि बाह्य आवरणापासून पेशीतील घटकांना संरक्षण देण्याचं काम किंवा त्यांना वेगळं पर्यावरणीय घटकांपासून वेगळं ठेवण्याचं काम ही सेल मेम्ब्रेन करते. याच्यात स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन मीन्स सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे, फर्स्ट प्रोटीन मॉलिक्युल्स आर एम्बेडेड इन टू लेअर्स ऑफ फॉस्फोलिपिड्स. या सेल मेम्ब्रेनच्या मध्ये प्रोटीन मॉलिक्युल्स म्हणजेच दोन थर जे आहेत या दोन थरामध्ये प्रथिनांची जी काही रेणू त्याला आपण फॉस्फोलिपिड्स म्हणतो, याच्यापासून ते तयार झालेले आहेत. याच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन सेट टू बी अ सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन ॲज इट अलाउज सम सब्स्टन्स टू एंटर द सेल. म्हणजे बाहेरील घटक पेशीमध्ये प्रवेश करताना मग जे काही ठराविक घटक आहेत ज्याला आपण सिलेक्टिव्ह सब्स्टन्स म्हणतो, सिलेक्टिवली परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे आवश्यक घटकांना आत प्रवेश करू देणे आणि जे पेशीसाठी आवश्यक नाहीत, पेशीसाठी योग्य नाहीत, इट इज हार्मफुल टू द सेल, इट विल बी प्रिव्हेंट आउटसाइड ऑफ द सेल. पेशीच्या बाहेरील भागामध्येच त्यांना थांबवणे, त्यांना तिथंच प्रोटेक्ट करणे या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं काम आहे. म्हणून त्याला आपण सिलेक्टिवली परमिएबल मेम्ब्रेन असं म्हणतो. त्याला आपण मराठीत निवडक्षम पारपटल, जो की ते फेवरेबल कंडिशनमध्ये दिस सब्स्टन्स यूजफुल टू द सेल ऑर हार्मफुल टू द सेल, तो पेशीसाठी